हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? कोरोनाच्या काळात स्वतःची काळजी घ्या. मी अमित सूर्यवंशी, फाउंडर ऑफ अल्केमिस्ट सायन्स फाउंडेशन क्लासेस बुलढाणा, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपण क्लास 10 चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन या चॅप्टरमधील नेक्स्ट टॉपिक या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे बॉडी सिमेट्री. फ्रेंड्स, आपण बघतोय क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन हा टॉपिक समजावून सांगितला. आज आपण बॉडी सिमेट्री हा टॉपिक या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. फ्रेंड्स, मग सुरुवातीला सिमेट्री कशाला म्हणायचं हे समजून घेऊया. सिमेट्री म्हणजे काय? तर असं कुठलंही बॉडी स्ट्रक्चर की ज्या बॉडीच्या एका स्पेसिफिक पार्टमधून जर आपण सेंट्रल ऍक्सिस पास केली किंवा स्ट्रेट लाईन पास केली तर आपल्याला दोन इक्वल पार्ट्स ऑब्टेन होतात, त्या बॉडीला आपण म्हणतो सिमेट्री, त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सिमेट्री. मग ॲनिमल क्लासिफिकेशन करत असताना या बॉडी सिमेट्रीवरून आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ॲक्च्युअली बॉडी सिमेट्रीला आपण 3 प्रकारे क्लासिफाय करतो. एक असिमेट्रिकल बॉडी, सेकंड रॅडियल बॉडी सिमेट्री, थर्ड बायोलॅटरल बॉडी सिमेट्री. तर वन बाय वन आपण एक एक समजून घेऊया आणि त्याचे एक्झाम्पल स्टडी करूया. तुम्हाला एक्झाममध्ये एक्झाम्पल विचारल्या जातं, तुम्हाला एक्झाम्पल दिल्या जाते आणि विचारल्या जाते की या फायलमचं किंवा या ॲनिमलची बॉडी सिमेट्री कशी आहे. ठीक आहे? तर फ्रेंड्स, सुरुवातीला आपण बघूया असिमेट्रिकल बॉडी स्ट्रक्चर किंवा असिमेट्रिकल बॉडी. फ्रेंड्स, याच्या नावातच याचा अर्थ आहे असिमेट्रिकल. म्हणजे हे असे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्या बॉडीची कुठल्याच प्रकारची सिमेट्री नाही, म्हणजे ज्यांच्या बॉडीचे 2 इक्वल हाफ्स किंवा 2 इक्वल पार्ट्स होत नाहीत. ओके, इन सच केस ऑफ बॉडी देर इज नो एनी इमॅजिनरी ऍक्सिस ऑर इमॅजिनरी कट विच कॅन गेट 2 इक्वल पार्ट्स. ओके, म्हणजे हे असे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्या बॉडीमधून कुठल्याही प्लेननं आपण एक इमॅजिनरी कट जर पास केला तर आपल्याला 2 इक्वल पार्ट्स ऑप्टेन होत नाही. मग असे जे बॉडी ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा असे जे बॉडी स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं असिमेट्रिकल बॉडी. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे अमीबा, पॅरामोसियम आणि काही स्पंजेस. ठीक आहे? सगळे स्पंज या सम स्पंजेस. आता आपल्याला माहिती आहे अमीबा जर आपण कन्सिडर केलं तर दिस इज स्ट्रक्चर ऑफ अमीबा आणि याला आपण कन्सिडर केलं सेंट्रल पॉईंट आणि याच्यामधून जर का आपण इमॅजिनरी ऍक्सिस जर आपण पास केलं तर आपल्याला 1 आणि 2 पार्ट्स ऑप्टेन होतात. पण ए पार्टचा शेप किंवा साईज जशी आहे तशी बी पार्टची आपल्याला ऑप्टेन होत नाही, किंवा बी पार्टला जर आपण इकडे फोल्ड केलं तर ॲज इट इज ते बसणार नाही. मग ही जी बॉडी सिमेट्री आहे त्याला म्हणायचं असिमेट्रिकल बॉडी. ओके, देन सेकंड आहे रॅडियल बॉडी सिमेट्री. ओके, रॅडियल बॉडी सिमेट्री म्हणजे काय? इन सच केस ऑफ बॉडी देअर इज अ इमॅजिनरी कट विच इज पासिंग थ्रू मेनी प्लेन्स अँड गेट 2 इक्वल पार्ट्स. म्हणजे हे ऑर्गॅनिझम असे आहेत की ज्यांच्या सेंटरमधून किंवा सेंट्रल ऍक्सिसमधून जर आपण इमॅजिनरी कट पास केला तर एकापेक्षा जास्त प्लेननं आपल्याला 2 इक्वल पार्ट्स पाहायला भेटतात. ओके, एक्झाम्पल किंवा रॅडियल बॉडी सिमेट्री समजण्यासाठी एक्झाम्पल कन्सिडर करा. सपोज ही एक बॉडी स्ट्रक्चर आहे. ओके, आणि या बॉडी स्ट्रक्चरच्या सेंटर ऑफ ऍक्सिसमधून किंवा सेंटर पॉईंटमधून आपण इमॅजिनरी कट पास केला तर आपल्याला ए आणि बी 2 इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतील. म्हणजे बीला जर का मी असं फोल्ड केलं तर एक्झॅक्टली एसारखं तो बसेल. यासोबतच जर ही इमॅजिनरी कट मी या पद्धतीनं हॉरिझॉन्टल प्लेनला जर का पास केला तरी सुद्धा मला ए आणि बी 2 इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतील. या प्लेननं सुद्धा जर मी इमॅजिनरी कट पास केला तरी सुद्धा मला काय होईल तर 2 पार्ट्स ऑप्टेन होतील.
म्हणजे एकापेक्षा जास्त प्लेननं आपण जर इमॅजिनरी कट पास केला तर आपल्याला दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतात. मग असं जे बॉडी स्ट्रक्चर आहे, अशी जी बॉडी सिमेट्री आहे, त्याला म्हणायचं रॅडियल बॉडी सिमेट्री. ओके, एक्झाम्पल बघूया. स्टार फिश, स्टार फिशला फाईव्ह प्लेन्स आहेत. इथे फाईव्ह प्लेन्सद्वारे आपल्याला दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतात. त्यानंतर आहे निडेरिया किंवा सिलेंट्रेका. ओके, त्यानंतर लास्ट जो आहे दॅट इज बाय लॅटरल सिमेट्री. ओके फ्रेंड्स, बघा बाय म्हणजे टू, याचा अर्थ असा होतो की इन सच केस ऑफ बॉडी देअर इज इमॅजिनरी कट विच पासेस थ्रू ओनली वन प्लेन अँड वी गेट टू इक्वल पार्ट्स. म्हणजे बायलॅटरल सिमेट्री असणारे जे बॉडी स्ट्रक्चर आहे त्यामध्ये एकाच प्लेनद्वारे आपण दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन करू शकतो. इथं मेनी प्लेनद्वारे आपण टू इक्वल पार्ट्स ऑप्टेन करू शकतो, पण बायलॅटरल बॉडी सिमेट्री असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या सेंट्रल पॉईंटमधून किंवा सेंट्रल ऍक्सिसमधून जर आपण इमॅजिनरी कट पास केला तर आपल्याला दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतील, पण तरी एकाच प्लेननं. एक्झाम्पल बघूया. हे ठीक आहे, जर या प्लेननं आपण या ठिकाणी कट केलं तर आपल्याला दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतील, पण तेच जर मी या प्लेननं कट केलं तर दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होणार नाहीत. मग अशी जी बॉडी सिमेट्री आहे की ज्याच्यामध्ये एकाच प्लेननं इमॅजिनरी कट पास केल्यानंतर आपल्याला दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतील, त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. ओके, एक्झाम्पल आहे इन्सेक्ट, फिश. म्हणजे फिशचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं, ओके, हे फिश आहे आणि या प्लेननं जर का आपण फिशला कट केलं दोन इक्वल पार्ट्स आपल्याला ऑप्टेन होतील, पण जर मी या प्लेननं कट केलं तर ऑप्टेन होणार नाही. मग अशी जी बॉडी सिमेट्री आहे की ज्याच्यामध्ये एकाच प्लेनद्वारे दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतील, त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. बाय म्हणजे दोन. ओके, फिश, इन्सेक्ट, फ्रॉग, ह्युमन एटसेट्रा, एव्ज, हे सर्व बायोलॅटरल सिमेट्रीचे एक्झाम्पल आहेत. आय होप तुम्हाला टाईप्स ऑफ सिमेट्री समजल्या असतील. सगळ्यात पहिले असिमेट्रिकल बॉडी, की ज्याला कुठल्याच प्रकारची सिमेट्री नाही, म्हणजे कुठल्याही प्लेनद्वारे जर तुम्ही इमॅजिनरी कट पास केला तर तुम्हाला दोन इक्वल पार्ट्स भेटणार नाही. रॅडियल सिमेट्री, रॅडियल बॉडी सिमेट्री, यामध्ये आपल्याला मेनी प्लेन्सद्वारे दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होताना दिसतात. तुम्ही याद्वारे या प्लेनला इमॅजिनरी कट पास करा, या प्लेनला करा किंवा या प्लेनला. आणि बायलॅटरल सिमेट्री की ज्यामध्ये एकाच प्लेनने आपल्याला दोन इक्वल पार्ट्स ऑप्टेन होतात. ओके, थँक्यू स्टुडंट्स, हॅव अ नाईस डे.